शिंपी पक्षी। शिंपी पक्ष्याला सुंदर घरटी बनवण्याच्या कलेमुळे शिंपी हे नाव देण्यात आले आहे। शिंपी पक्ष्याचे पंख लहान आणि गोलाकार असतात, शेपटी लहान असते, पाय मजबूत असते आणि या पक्ष्याची चोच लांब व वक्र असते। शिंपी पक्ष्याच्या डोक्याचा रंग तपकिरी आणि लाल असतो। या पक्ष्याच्या शरीराचा वरचा भाग हिरवा आणि खालचा भाग पिवळा किंवा पांढरा असतो। शिंपी पक्षी मुख्यतः जंगलात, मोकळ्या मैदानात आणि बागांमध्ये आढळतो। शिंपी पक्ष्यांना बहुतेक झाडांवर राहायला आवडते। हा पक्षी अनेक वेळा जमिनीवर येतो। जगात शिंपी पक्ष्यांच्या सुमारे 9 प्रजाती आढळतात। या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव ऑर्थोटोमस आहे। शिंपी पक्षी मुख्यतः आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात। शिंपी पक्षी हा सर्वभक्षी पक्षी आहे, ज्यांचे अन्न फळे, बिया, प्रौढ व लहान कीटक आहे। त्याचे वजन सुमारे 8 ग्रॅम आणि उंची सुमारे 10 ते 15 सेंटीमीटर असते। शिंपी पक्ष्याला बहुतेक एकटे राहणे आवडते। हा पक्षी मुख्यतः घरटी बनवण्यासाठी ओळखला जातो। हा पक्षी अनेक झाडांवरील पाने टोचतो आणि आपल्या चोचीतून रेशीम किंवा कीटकांचा धागा बांधून त्यांना बंद करतो। अगदी शिंपी सारखा पानांमधील जागेत गवत किंवा फुलांनी भरून ते सुंदर घरटे बनवते। शिंपी पक्षी अनेक विशेष पाने शिवून सुंदर घरटे बनवतात। या पक्ष्याचे आयुष्य सुमारे 3 ते 4 वर्ष असते। असा हा शिंपी पक्षी।